मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटलाय. अशात नांदेडमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना सल्ला दिलाय, ओबीसी आरक्षणात न येता वेगळं ताड घ्यावं असे आंबेडकरांनी यावेळी म्हणाले. आंबेडकरांच्या या सल्ल्यावर मनोज जरांगे पाटीलनी प्रतिक्रिया दिली आहे. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ. ते वेगळं कसं घ्यायचं? जे ओबीसी आरक्षणाचं नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना, वेगळं का? जरांगे पाटील यांनाही मी असं समजवून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगलं आहे. कारण ही सडलेली नेतृत्व जे आहे, ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेनी केला, टी पी मुंडेनी केला, हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही. त्या जरांगे पाटलाच्या निमित्तानं असणारं नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारं स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे, बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो. तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नको. आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे, हे आपण असणारं लक्षात. नाही नाही, आंबेडकर साहेबांना माझीच अशी विनंती आहे की ज्या मराठा समाजाच्या नोंदी ओबीसी आरक्षणात सापडल्या ते वेगळं कसं घ्यायचं? जे ओबीसी आरक्षणाचंच नोंदी सापडल्या त्यांना तिथंच मिळणार ना, वेगळं का? हां, आमच्या काही नोंदी सापडल्या नाहीत काही नाहीच आहे, मग म्हणलं तर ते जर म्हणले तर मग ठीक आहे की मराठ्यांची मागणीच खोटी आहे किंवा तुम्ही बळजबरीना म्हणताय द्या तिथं. आमच्या नोंदी सापडल्या 54 लाख, मग आम्हाला तिथंच मिळणार ना, काही केलं तरी तिथंच मिळणार. आणि आम्ही